आपण जादववाडी डॅम कडून निघाल्यानंतर जवळच एक निसर्गरम्य पर्यटन केंद्र आहे भंडारा डोंगरवरून. जांभवडे गावातल्या जादववाडी डॅम मधून निघाल्यानंतर आपण मध्ये एक संत तुकाराम विद्यानिकेतन आहे, पॉलिटेक्निक आहे कॉलेज. तिथून थोडंसं 2 किलोमीटर अंतरावरती इंदोरी गाव आहे. इंदोरी गावावरती गावामध्ये आम्ही एक जगदंब टी स्टॉल, व्हेरी मच गुड ट्री, गुड टी. आणि तिथून अप्रॉक्सिमेट 1.5 किलोमीटर अंतरावरती एक भव्य कमांड आहे रस्त्याच्या डाव्या बाजूला, तोच आहे भंडारा डोंगर. संत तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळातले मोठे आद्य गुरु आणि संत होते. त्यांनी समाज सुधारण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं सगळं लिखाणकाम, भजन, गाथा, साहित्य हे भंडारा डोंगरावरती लिहिलं गेलं. संत तुकाराम महाराज पिक्चर चित्रपटामध्ये त्यांची पत्नी एक भंडारा डोंगरावरती जातानाचा एक दृश्य आहे. तो भंडारा डोंगर आहे तो हाच आहे. ह्याच डोंगरावरती संत तुकाराम संत तुकाराम महाराजांनी आपले गाथा लिहिली आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक इथे गोष्ट आहे. संत शिवाजी महाराज ज्या वेळेला संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे आले होते त्यावेळेला शितोरी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना जे 2-2 घास दिले सगळ्यांना पोट भरून होते. उलट ते अन्न कोणालाही कमी पडले नाही म्हणून ह्या डोंगराची अशी खाती आहे की इथे या डोंगरावरती कोणालाच अन्नाची कमी पडत नाही. तसंच या डोंगरावरती भंडारा डोंगरावरती बुद्धिस्ट काळातल्या लेणी पण आहेत. बहुतांशी लोकांचं संशोधनाचं असं म्हणणं आहे तुकाराम महाराज हे आध्यात्मिक साधना, समाज सुधारण्याचे जे कार्य, लिखाण कार्य, भजन, गाथा लेणी असूनच लिहिली. त्यामुळे हा डोंगर आपल्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये अतिशय पावन मानला जातो. हे जे भंडारा डोंगराचं जे ठिकाण आहे हे पिकनिक करता नाही आहे, पिकनिक किंवा हल्लागुल्ला करण्याचं ठिकाण नाही आहे. शांतपणे संतांच्या सहवासात सहवासाने पावित्र्य झालेलं एक ठिकाण आहे. इथला सनसेट हा एक उत्तम पॉईंट आहे. सध्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचं काम जोरात चालू आहे, लवकरातच ते पूर्णत्वात घेतलं जाईल. आणि आमच्या ब्लॉगला बघत राहा, आमच्या ब्लॉगला बघत राहा. अरलन फर्नांडिस सोबत अरुणमध्ये.